ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भव्य दिव्य रॅली संपन्न. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मुंबईमध्ये मोठ्या जल्लोषात कुर्ला येथून निघालेल्या रॅलीचे नेतृत्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. रॅलीमध्ये हजारो बाईक रिक्षा सोबत घेऊन वंचितच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी रॅली यशस्वी केली. सदर कार्यक्रम वंचित बहुजन मुस्लिम आघाडीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मोहम्मद पैगंबर बिलच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोहम्मद पैगंबर बिल समजावून सांगत ते विधानसभेत आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून सभागृहात स्वीकारण्यात आले आहे. आता मुस्लिम समाजातील आमदारांनी पक्ष न वक्ता या बिलावर विधानसभेत बोललं पाहिजे. मुस्लिम समाजानं देखील मुस्लिम आमदारांना ह्या बिलसाठी जाब विचारायला पाहिजे असे राष्ट्र अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी हिजाबच्या मुद्द्यावर मोदी सरकार हल्लाबोल केला. यावेळी देशभरातून आलेल्या मुस्लिम धर्मगुरू यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचे कौतुक करीत आभार मानले. साहेबांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान साहेब यांनी केलं होतं. तर यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, मुंबई अध्यक्ष सुनीता गायकवाड, मुंबई कमिटी, मुस्लिम आघाडी व मुंबईमधील सर्व तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी, महिला, युवक उपस्थित होते. चांदिवली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साहेबांचे स्वागत प्रचंड जल्लोषात केलं आणि विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.